नित्य समानतेवर अजून शिष्यवृत्तीसाठी कसे प्रश्न विचारले जातात? उदाहरण ए अधिक बी चा वर्ग बरोबर 289 आणि ए वजा बी चा वर्ग बरोबर 121 तर ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर क्वेश्चन मार्क। मग बी चा वर्ग बरोबर 289 ए वजा बी चा वर्ग बरोबर 121 तर ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर किती? तर बघा इथं ए अधिक बी चा वर्ग बरोबर 289 दिले आपल्याला, इकडं दिलंय ए वजा बी चा वर्ग बरोबर 121 तर काय करायचे? दोन्ही बाजूची वर्गमुळे घ्यायची, दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेऊन दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेऊन या साईडला पण तसं दोन्ही बाजूचे वर्गमूळ घ्यायचं। वर्गमूळ घेताना ए अधिक बी चा वर्ग वर्ग तरी तरी फक्त ए अधिक बी आणि 289 वर्गमुळात जाईल, म्हणजे ए अधिक बी बरोबर 289 वर्गमुळात 289 मग ए अधिक बी बरोबर 289 कशाचं वर्गमूळ आहे? 17 आहे। आणि इथं ए वजा बी चा वर्ग तर ए वजा दोन्ही बाजूचं जर वर्गमूळ घेतलं तर आपल्याला ए वजा बी बरोबर वर्गमुळात 121 मिळतील, मग ए वजा बी बरोबर 121 कशाचं वर्गमूळ आहे? 11। मग आपल्याला काय विचारलंय? ए वर्ग वजा बी वर्ग, मग आपल्याला सूत्र माहितीये ए चा वर्ग वजा बी चा वर्ग बरोबर एका कंसामध्ये ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसामध्ये ए वजा बी, तर ए अधिक बी किती आले आपल्या 17। इथं मध्ये असं गुणिले चिन्ह ए वजा बी आलं आपलं 11, मग दोघांचं गुणाकार करा 17 × 11 1 × 7 = 1 1 × 7 म्हणजे 1 × 7 = 1 1 × 7 = 8 1 187 बरोबर आलं आपलं 187 1 वर्ग वजा बी चा वर्ग बरोबर 187।